नमस्कार शेतकरी मंडळी, आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत. दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील. चला तर मग पाहूया कांद्याचे अपडेट. सोलापूर बाजार समितीमध्ये आज अक्षरशः कांद्याचा पाऊस पडल्यासारखं चित्र पाहायला मिळालं. सोलापुरात आज विक्रमी कांद्याची आवक झाली. आज तब्बल 1,19,062 क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. यामुळे बाजारपेठेत सगळीकडे कांदाच कांदा दिसत होता. आजची आवक ही यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी आवक ठरली. मागील आठवड्यामध्ये एकाच दिवशी 82,000 अधिक कांद्याची आवक झाली होती, पण हा विक्रम पुढील काही दिवसातच मोडला गेला. लासलगावची बाजारपेठ हे कांदा विक्रीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते, पण सोलापूरने आवकच्या बाबतीत लासलगावला मागे टाकलं आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये सोलापूरसह पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद तसेच कर्नाटकमधून कांद्याची आवक होत आहे. आवक वाढल्याचा परिणाम थेट बाजार भावावर होत आहे. आज विक्रमी आवक झाल्यानंतर कांद्याच्या भावामध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज चांगल्या प्रतीचा कांदा 2,000 रुपयांनी विकला गेला. मागील आठवड्यात हाच कांदा 2,200 रुपयांनी विकला गेला होता. यात आठवडाभरात 200 रुपयाची घसरण झाली. दुसरीकडे कांद्याच्या सरासरी भावामध्ये देखील मोठी घसरण पाहायला मिळाली. आज कांद्याला सरासरी 900 रुपये भाव लागला. मागील आठवड्यात कांद्याला सरासरी 1,300 रुपयापर्यंत भाव मिळाला होता. यात प्रति क्विंटल 400 रुपयाची घसरण झाली. याशिवाय आज कांद्याला सर्वात कमी भाव 100 रुपये लागला.